बांदा येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी आज आपण इथे आलेलो आहोत। या मंडळाला गेली 35 वर्षाची अखंडित परंपरा आहे। हालते देखाव करणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे। या मंडळाच्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर या मंडळाने केलेली तयारी, ते कशा पद्धतीने ही तयारी करत आहेत, ते या मंडळाचे पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधत आहोत। माझे नाव रामदास महादेशे जी आहे। गेली 30-32 वर्ष आम्ही या गणेश उत्सवाचे आम्ही कार्य करत आहोत आणि नवीन नवीन देखावे आम्ही तयार इथे करत आहोत। आजपर्यंत कंटिन्यूस आजपर्यंत आतापर्यंत कंटिन्यूस आम्ही हे देखावे चालू ठेवलेले आहेत। माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर या अध्यक्षांकडून आपण जाणून घेत आहोत की यावर्षी या मंडळासाठी त्यांनी कोणता देखावा केलेला आहे, त्यांनी या देखाव्याची कशा प्रकारे तयारी केलेली आहे। मी माझं नाव राजेश अच्युत विरनोडकर। मी या मंडळाचा गेली दोन वर्ष अध्यक्ष म्हणून आहे। काय हे मंडळ 35 वर्ष इकडे कंटिन्युटिव काम चालू आहे आणि ज्यावेळी हा ज्यावेळी गणपती स्थापन झाला तो यशवंत गोयेकर यांनी इकडे बारीकशी मूर्ती स्थापन केली होती आणि मग हा आता एवढा हे झालं म्हणजे वाढत गेला की पुढे आता आम्ही एवढे मुंबईवरून देखावा वगैरे आणतो, त्याच्यामुळे गोवा महाराष्ट्र हा देखावा बघण्यासाठी भरपूर लोकांची इकडे रांग लागते देखावा बघण्यासाठी। आणि खरोखरच या मार्केटमध्ये पण हा देखावा लांबून लोक येतात, त्याच्यामुळे हा देखावा बघण्यासाठी लोक आलेली असतात। ती लोक वेगवेगळ्या कारणासाठी, खरेदीसाठी किंवा काय कपडे घेण्यासाठी किंवा फटाके घेण्यासाठी जी लोक येतात, त्याच्यामुळे त्या दुकानदारांचा पण प्रतिसाद आहे, धंदा वाढलेला आहे, त्याच्यामुळे मार्केटवरती परिणाम झालेला आहे। हा देखावा दरवर्षी आमचा वेगवेगळ्या प्रकारचा देखावा असतो। ह्या वर्षी आमचा साईबाबाचा देखावा आहे, साईबाबांचं हे आहे महानिर्माणचा देखावा आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये संपूर्ण हे होतं, संपूर्ण लोकांचा बांधावासियांचा संपूर्ण आम्हाला सपोर्ट आहे ह्या याच्यासाठी मंडळासाठी। बांध्याचा राजा म्हणून ह्या गणपतीला ओळखलं जातं। यानंतर माझ्यासोबत या मंडळाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित राहिलेले आहेत, तर या पदाधिकाऱ्यांकडून यावर्षी या मंडळाने कोणते उपक्रम राबवत आहेत या संदर्भात आपण जाणून घेत आहोत। दरवर्षी आम्ही या मंडळाच्या देणगीतून काहीतरी सर्वसामान्य माणसाला किंवा गोरगरिबांना काहीतरी होईल असा उपक्रम वाढवतो, त्यामुळे आम्ही जे वर्गाची देणगी जमते त्याचा 20% उपयोग गरीब मुलांना वया पुस्तकं वाटपायला किंवा गणवेश वाटपायला करतो आणि ज्या स्पर्धातनं जे करून प्रत्येक आपल्या ग्रामीण भागातील आपल्या जे कलाकार आहेत त्यांना एक सुवर्ण संधी मिळून त्यांच्या आपल्या कलेचा पुरा वारसा लोकांना दर्शनात पडेल। आणि बांदा शहराला या हायवेमुळे जवळ जे महत्त्व झालं आहे त्यामुळे गोव्यातील प्रत्येक जण हे मार्केट फुलून हा कार्यक्रम बघायला तुरुंब गर्दी असते, त्यामुळे जर कोण कुठल्याही कार्यक्रमाचा अगण्याने भाग घेत असतील तर त्यांना आम्ही करून प्लॅटफॉर्म उत्पन्न करून देतो। आणि दरवर्षी आम्ही वेशभूषा स्पर्धा किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हे जवळपास भरवतच असतो आणि यावर्षी खास करून आम्ही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम केलेला आहे, जेणेकरून गावातील जे आपले लहान मुलं आहेत त्यांना आपला प्लॅटफॉर्म मिळेल आणि जवळपास बांदाचा विठ्ठल मंदिराचा जो स्टेज असेल ते रात्री जवळपास इथे हजारांच्या संख्येने गर्दी होते दरवेळी, त्यामुळे ह्यावेळी आम्हाला कार्यक्रम उत्तर चांगला करण्याची इच्छा आहे। आणि जशी करून बांद्याच्या गणेशोत्सव मंडळ पुढे 11 दिवस आम्ही वेगवेगळे उपक्रम करण्यासाठी अगण्याने भाग घेऊ। या मंडळाच्या उपक्रमांमध्ये अगदी तरुण वर्ग अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होतो। या मंडळाच्या सोबत हे इथे काही तरुण मंडळ उपस्थित राहिलेली आहे, तर या तरुण मंडळांकडून आपण जाणून घेऊया की हा तरुण वर्ग ह्या मंडळाच्या उपक्रमामध्ये कसा सहभागी होतो। नमस्कार, मी संदेश पावसकर। आम्ही यंदा साईबाबा महानिर्माण हा या ठिकाणी हलता देखाव करणार आहोत। गेल्या वर्षीसुद्धा शिर्डी माझे पंढरपूर हा साईबाबांचा देखाव होता। अशा प्रकारे सलग 3 वर्ष साईबाबांचं आम्ही चलचित्र या ठिकाणी सादर करणार आहोत। निश्चितच बांदा शहरातील या मंडळाचा गणपती अगदी बांद्याचा राजा म्हणून ओळखला जातो। गेली 35 वर्षापूर्वी या मंडळाने ह्या मंडळाच्या निमित्ताने इथे गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि अगदी 35 वर्षामध्ये हा गणपती अगदी बांद्याचा राजा म्हणून नावारूपास आलेला आहे। अगदी 35 वर्षापूर्वी लावलेलं हे रोपटं या मंडळाने आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट विद्येश सापेसह सागर चव्हाण, लाईव्ह सिंधुदुर्ग।